राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्याचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्र मागे पडलाय. तर हा प्रकल्प मिळवण्यात मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास मंडळानं बाजी मारली आहे. त्यामुळे राज्यातला 400 कोटींचा ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलाय. याआधी वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क, मिहान हे 4 प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं आधीच शिंदे फडणवीस सरकारवर टीका होत होती. पण आता 400 कोटींचा ऊर्जा उपकरण निर्मितीचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारला विरोधक निशाण्यावर धरणार हे निश्चित आहे. तर त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली बाजू सावरत आधीच्या महाविकास आघाडी सरकारलाच यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलंय. कुठलाही प्रकल्प असा 3-4 महिन्यामध्ये येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का? हे काही जादूचं कांडी नसते की फिरवली की इकडे आला आणि तिकडे गेला. हे आरोप करायचे तर कुणी आरोप करू शकतो, परंतु आमचं जे सरकार आहे उद्योगांना चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणारं सरकार आहे आणि आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल. तिकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही उद्धव ठाकरे आणि सरकारमुळेच महाराष्ट्रानं हा प्रकल्प गमावल्याचा आरोप केलाय. राज्य सरकारनी उद्धव ठाकरेजी आणि अजित पवारजींनी योग्य पद्धतीने ऊर्जा खात्यानी आपलं संपूर्ण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टवर त्रुटी नसलेला प्रस्ताव सादर करायचा होता, तो केला नाही म्हणून हे दिवस आले आहे. आणि त्यामुळे याला कोणी दोषी असेल तर महाविकास आघाडी सरकारचं तेव्हाचं पाप दोषी आहे, तेव्हाचे नेते दोषी आहे. तर शिंदे फडणवीस सरकारने प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी आधीच्या महाविकास आघाडी सरकारला दोषी ठरवलंय. केंद्र सरकारच्या फेब्रुवारी 2022 अर्थसंकल्पात 2022-23 साठी या ऊर्जा उपकरण निर्मिती झोनची घोषणा करण्यात आली होती. 5 वर्षासाठी 400 कोटी या झोनसाठी मिळणार होते. 13 एप्रिल 2022 याची अधिसूचना काढण्यात आली. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून 2022 ही होती. या काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाराष्ट्राकडून MIDC केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता, परंतु प्रकल्पाच्या मूल्यमापनासाठी केंद्र सरकारनं निवडलेल्या संस्थेनं मध्य प्रदेशच्या प्रस्तावाला सर्वात जास्त गुण दिले, त्यामुळे महाराष्ट्राच्या हातून हा प्रकल्प गेला. राज्यामध्ये रोजगार निर्माण कसा करणार याचा ह्या सवालाचं उत्तर राज्यातले मुख्यमंत्री उद्योगमंत्री यांच्याकडे नाही. राज्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये विकास वाटेवर कसा आणणार ह्याचं उत्तर देखील शिंदे फडणवीस सरकार देत नाही आणि फक्त पोकळ घोषणा केल्या जातात. एक एक प्रकल्प राज्याच्या बाहेर जात आहे ही वस्तुस्थिती आहे. आता शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावं की आता नवीन कुठला प्रकल्प राज्यामध्ये येणार आणि जे प्रकल्प बाहेर गेले, आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन हा जो बाहेर गेला हा का गेला याचं उत्तर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी दिलं पाहिजे. हे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये राहील तोपर्यंत महाराष्ट्र सातत्यानं कंगाल होत राहील आणि हे जे भाजप शासित डबल इंजिनचं सरकार आहे ते डबल स्पीडनं महाराष्ट्राला मागे खेचत आहे हे सातत्यानं सिद्ध होत आहे. सत्ताधारी विरोधकांकडून प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून राजकारण केलं जात असलं तरी नुकसान महाराष्ट्राचंच होत आहे. रोजगार हिरावला जातोय, बेरोजगारीचं संकट आवासून उभंच आहे. गुंतवणूक राज्याबाहेर जात असल्यानं विकासालाही खीळ पडते हे मात्र नक्की. याविषयी आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच राजकीय आणि ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.